नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी रविराज पार्क जयंती मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच भगवान गौतम बुद्ध यांची रॅली काढून जयंती साजरी. परभणी अखंड जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दिनांक 23 मे रोजी रविराज पार्क जयंती मंडळाच्या वतीने पार्वती नगर इथून भव्य धम्म रॅली काढण्यात आली. ही रॅली पहिल्यांदाच काढण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती रविराज पार्क जयंती मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी या रॅलीमध्ये रविराज पार्क मंदिर बौद्ध उपासक व महिला उपासिका मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. देवी सर्वप्रथम देवी बुद्ध जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही रॅली शांती रॅली धम्म ज्योती महिला मंडळ रविराज पार्क येथे रविराज पार्क जयंती महोत्सव समिती यांच्यातर्फे ही काढलेली आहे. ही रॅली शांततेचं प्रतीक आहे. शांतता हा शांती हा संदेश भगवान बुद्धांनी सर्व जगाला शांतीचा मार्ग दाखवला. शांतीच्या मार्गातून सम्यक्ता समता बंधुता सर्वत्र एकत्रित केलेले आहे. त्यामुळे जग हे शांतीच्या मार्गाने चाललेलं आहे. जग युद्धाकडे चाललेलं आहे, युद्धाकडे नव्हे. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे. परंतु आम्हाला जे धर्मसंदेश दिलेला आहे, जे भगवान बुद्धांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिलेला आहे, तो शांतीच्या मार्गाने. शांतता शांती हे बुद्धाचं प्रतीक आहे. म्हणून आम्ही सर्व उपासक आणि उपासिकेने जो हा उपक्रम राबविलेला आहे, तो अगदी शांततापूर्व शिस्तबद्ध पद्धतीने आणि पूर्ण तयारीनिशी सर्व मंगलमय वातावरणामध्ये ही बुद्ध जयंती रॅली काढलेली आहे. जयंतीनिमित्त आमच्या रविराज पार्क पार्वती नगर धम्म रॅली निघालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आम्ही सर्वजण यामध्ये सहभागी झालेलो आहोत. सर्व धम्मज्योती महिला मंडळ जयंती मंडळ सर्व उपासक उपासिका या रॅलीमध्ये सामील झालेली आहे. आणि हा बुद्धाचा धम्म हा खरोखरच शांतीचा धम्म आहे, शांतीचा मार्ग आहे. त्यामुळे आपण जगाला मन करीतो बुद्ध धम्म संग को बुद्ध धम्म संग बड़ा बल मान रे. म्हणून शांततेचा मार्ग स्वीकारा, पंचशिलेचे पालन करा, अष्टशिलेचे पालन करा आणि बुद्ध धम्म स्वीकारा. चला ताई, हा यांची जयंती आहे आणि आपण या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून आलेले आहेत, काय सांगा? आज आमच्या रविराज पार्कमध्ये शांतता रॅली काढण्यात आलेली आहे आणि झालेला आहे. आणि पहिल्यांदाच आमच्या नगरमध्ये शांतता रॅली काढण्यात आलेली आहे. बुद्ध जयंती सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम सर्वांना. धम्मज्योती महिला मंडळनी रॅलीमध्ये सर्वांनी भाग घेऊन अमोल घाडवे दाडवेबाई आणि सर्व धम्मज्योती महिलांनी साथ दिल्यामुळे सहकार्य केल्यामुळे सर्व रॅली आमची शांततेत पार पडल्यामुळे आम्ही सर्वांना जय भीम पहिल्यांदाच रविराज पार्कमध्ये पहिल्यांदाच आजची मिरवणूक निघत आहे. त्या अध्यक्ष आणि समस्त रविराज पार्क अध्यक्ष आले आणि सर्वांना बुद्धाचा संदेश जास्तीत जास्त जगामध्ये पोहोचावा
हा रॅली मागचा मुख्य उद्देश होता आणि जगाला आज युद्ध नको बुद्ध हवा हीच भूमिका घेऊन आम्ही ही रॅली काढली. अधिकारी जे आले होते ते रविराज पार्क मारू तालुक्यात जयंती मंडळाचा अध्यक्ष. जयंती 14 एप्रिलला आम्ही काढली, त्याच्यात भरपूर प्रोग्राम घेतले. त्यात आता बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य बुद्ध शांतता रॅली काढली, त्यात भव्य असा देखावा तयार केला आणि त्याची रॅली काढून आंबेडकर रॅलीची सांगता केलेली. तर ह्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त एवढं सांगू शकतो मी, जास्त मला काय बोलता येत नाही. सर्व समाज बांधवांना, तमाम भारतीयांना माझ्या बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय पौर्णिमेच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा. आम्ही रविराज पार्वती नगरीतून रॅली काढलेली आहे, जे या युद्धाच्या आणि व्यसनाच्या आवरण दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही पंचशिलेचे पालन करा हे संदेश देण्यासाठी मी रॅली काढलेली आहे. शिका संघटनेच्या आणि राधाशाला संदेश गौतम बुद्धाचा संदेश देण्यासाठी रॅली घेऊन आलो. धन्यवाद. पाठमधून आलो आहे, शांततेची रॅली काढलेली आहे. तर 2586वी जयंती आम्ही साजरी करत आहोत. तर या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि गौतम बुद्धाचे विचार सर्वांनी अंगीकारावे ही माझी इच्छा आहे. धन्यवाद. सर्व भारतवासियांना आज बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता मंगलकामना एक गीत आपल्यासमोर सादर करतोय. बुद्ध धम्म लागला वाडू, बुद्ध धम्म लागला वाडू, प्रेमान मानस जोडू. बुद्ध धम्म लागला वाडू, प्रेमान मानस जोडू. नका छळू कुणाला नाडू, नका छळू कुणाला नाडू, प्रेमान मानस जोडू. बुद्ध धम्म लागला वाडू, प्रेमान मानस जोडू. नाही देव दूत नाही देव सूत, बुद्ध नसे अवतार. कधी बुद्धाने केला नाही कुठला चमत्कार. अंधश्रद्धा मनातून काढू, प्रेमान मानस जोडू. बुद्ध धम्म लागला वाडू, प्रेमान मानस जोडू. प्रेमान मानस जोडू, प्रेमान मानस जोडू. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.